पाहू शकतो। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी महायुती या ठिकाणी तयार झाली आहे, या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो। मुंबईचा बदललेला चेहरा आम्ही सांगतो, मुंबईचा अटल सेतू आम्ही सांगतो, मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो, मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो, मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो, मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना मिळणारं घर आम्ही सांगतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट आम्ही सांगतो। इंडिया आघाडीवाल्यांना सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता? अरे एक प्रोजेक्ट एक मुंबईकरांकरता केलेलं तुमचं एक काम तरी या ठिकाणी दाखवा। खरं म्हणजे बंधू भगिनींना कोविडचा तो काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते, सर्वकडे अंधकार होता, काय होईल ही चिंता लोकांना होती। जगातले लोक म्हणायचे या भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील। अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होतं 4 देशांनी कोविडची लस तयार केली होती। त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो, माझे लोक मरतील। अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, या ठिकाणी रॉ मटेरियल जमा केलं, रिसोर्सेस जमा केले, जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होतं, ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगामध्ये भारत हा 5वा देश झाला ज्यांनी कोविडची लस या भारतामध्ये तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली। बंधू भगिनींना मोदीजी कोविडची लस देत होते त्यावेळी या ठिकाणी मुंबईत काय चाललं होतं? उद्धवजींच्या नेतृत्वात काय चाललं होतं? उद्धवजींच्या नेतृत्वात त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता, त्यावेळी रेमडेसिवीरचा घोटाळा चालला होता, त्यावेळी ऑक्सिजनचा घोटाळा चालला होता आणि प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं त्याचा अर्थ आम्हाला समजला। बॉडी बॅगचा घोटाळा चालला होता, म्हणजे या ठिकाणी खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही पाहत होतो। एकीकडे मोदीजी सेवा करत होते आणि या ठिकाणी हे चोरी करत होते। बंधू भगिनींना कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जवाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय, निवडणूक आली की नवीन नवीन या ठिकाणी जुमले सांगितले जातात। आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात उद्योग पळवले उद्योग पळवले। आमच्या उदय सामंतजींनी सांगितलं अरे आपलं कर्तृत्व असावं लागतं, 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता, मी मुख्यमंत्री झालो पुढचे 4 वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला आणि आपल्या नंतरचे 4 राज्य हे एकत्रित केले तरी महाराष्ट्र पहिल्या नंबरवर होता। या ठिकाणी